इयत्ता सातवी, विषय मराठी। आज आपण मराठीतील पाठ क्रमांक 2 श्यामचे बंधुप्रेम या पाठाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। प्रथम पाठाचे लेखक साने गुरुजी यांचा परिचय पाहूया। साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल साहित्य लेखन केले आहे। श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत। श्यामची आई या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे। श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडांविषयी असलेला जिव्हाळा, प्रेम, तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण यांचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे। मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो। शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला। तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले, तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे। नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो। गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते। फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला। दापोली हे एक कोकणातील ठिकाण आहे। घरून दापोलीस येताना या वेळेस मी निश्चय करून आलो होतो। सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता। सदरा म्हणजे शर्ट। त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णादादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6-6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील। रोजगारी होणे म्हणजे कामाधंद्याला लागणे, काम मिळणे। आता नको हट्ट करू। मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते, म्हणजे फार नवीन नवीन कपडे घ्यायचे, घालायचे असं त्यावेळी कोणालाही वाटत नव्हतं। आम्हाला कोट माहीतच नव्हता। कित्येकदा सदराही वर्षा 2 वर्षांनी नवीन मिळायचा, म्हणजे वर्ष 2 वर्षांनी त्यांना नवीन कपडे मिळत होते। थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे। मफलर नव्हते, जॅकेट नव्हते, गरम कोट नव्हते। माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता। आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या। गाबड्या म्हणजे ठिगळ। एक कपडा फाटने के बाद वहां पर दूसरा कपडा लगाया जाता है, उसे गाबड्या। ये मराठी में वर्ड है। आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो, परंतु पैसे कोठून आणावयाचे? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत। वडील दापोलीस आले म्हणजे अण्णा 2 आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे। अण्णा ये वर्ड श्याम अपने पापा को बोलता था। खाऊच्या पैशातील एक पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले। ज्येष्ठामध्ये आमची शाळा सुरू झाली। ज्येष्ठ ये एक मराठी मंथ है। गणेश चतुर्थीला 3 महिने होते। तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता। गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले। ध्येयावर डोळे होते। रोज पैसे मोजत होतो। गणेश चतुर्थी जवळ येत चालली। गणेश चतुर्थी मीन्स महाराष्ट्र में गणेशोत्सव जो मनाया जाता है उसे गणेश चतुर्थी बोलते हैं। जब घर में गणपति लाते हैं तो उसे गणेश चतुर्थी बोलते हैं। मजजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते। गौरी गणपतीला नवीन कपडे करतात। आपल्या गावातील मुलांना
त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून देईन. मी शिंप्याकडे गेलो. शिंपी मीन्स टेलर. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. दोन वार कापड घेतले. दोन वार मीन्स 2 मीटर. अर्धा वार अस्तर घेतले. अस्तर मीन्स कपड़े के अंदर जो स्मूथ वाला कपड़ा लगाया जाता है उसे अस्तर बोलते है. कोट तैयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले. डोळे अश्रूंनी न्हाले म्हणजे डोळ्यातून अश्रू आले, डोळ्यातून पाणी आलं. मी घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पावसा पाण्याचा जाऊ नकोस. पावसा पाण्याचा मीन्स ओ दिन रेनी सीजन के थे. बहुत सारी रेन हो रही थी इसलिए पावसा पाण्याचा जाऊ नकोस. नदी नाल्यांना पूर आले असतील. पूर येणे मीन्स फ्लड. बाढ़ आती है ना नदियों में उसे पूर कहते है. पिसईचा पर्या सोंडे घरचा पर्या यांना उतार नसेल. आमचे ऐक. पिसई ये एक प्लेस है. सोंडे घर ये भी एक प्लेस है. पर्या मीन्स ओढ़ा. जो छोटे छोटे स्ट्रीम होते है उन्हें पर्या कहते है. मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेम पूर आला होता. तो नदी नाल्यास थोड़ीच भीक घालणार. श्याम ने किसी का भी नहीं सुना और वो अपने घर चला. नवीन कोट बांधून मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुख स्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळ उडी मारून गेली. नानेटी हा एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता. पर्या मीन्स ओढा. दुथडी भरून वाहणे म्हणजे तुडुंब भरून वाहणे, पूर्णपणे भरून वाहणे. त्याच्या पाण्याला ओढ फार म्हणजे ते पाणी खूप वेगानं वाहत होत. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकावयाची, मग पाऊल टाकावयाचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसाबसा बाहेर आलो. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला मला कसा बुडविल? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. रस्त्यातील खडी वर आली होती. मीन्स बहुत बारिश होने के कारण जो सारे रास्ते थे वो खराब हो गए थे. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते. सुया मीन्स निडल. जो भी पत्थर ऊपर आए थे वो पैर को पेन कर रहे थे. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड कडाड आवाज गरजत होते. विजा चमचम करत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंच महाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. पंच महाभूते म्हणजे पाणी, पृथ्वी, आग, वायू आणि आकाश. यांच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही. शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओला चिंब होऊन गेलो होतो. आई
मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. अण्णा आला, आई, अण्णा, धाकट्या भावाने दार उघडले. दोघे भाऊ भेटले. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना? आई विचारू लागली. सोंडे घरच्या पऱ्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले. हो, परंतु आलो मी कसा तरी, मी म्हणले. त्या दिवशी एक बाई वाहून गेली होत्यातून, वडील म्हणाले. बरे, ते कपडे काढ, कढत पाण्याने आंघोळ कर. कढत पाण्याने मीन्स गरमागरम पाणी से. उसके पापा ने शाम को नहाने के लिए बोला. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते मी काहीतरी आपल्यासाठी आणले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार? मी गरीब होतो. परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला, नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते. ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. फलद्रूप झालेली म्हणजे फळाला आलेली, म्हणजे जे आईनं शिकवले ते आपण शिकलो. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला. मग सांगेन, घरात जा घेऊन, मी म्हणले. आई, हा बघ कोट, हा काय अण्णाच्या अंगाचा नाही, हा मला आणलाय. होय आई? धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम, हा कोणाचा कोट? मोरू जोशांकडे का रे द्यायचा आहे? आई त्याला विचारते की हा दुसऱ्या कोणाला द्यायचा आहे का रे? कुणाचा कोट आणलायस तू? कापातल्या मुक्याने पाठवला असेल, वडील म्हणाले. नाही, हा मी पुरुषोत्तम साठी शिवून आणला आहे, मी म्हणले. पैसे रे कोटले? कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस? वडिलांनी विचारले. पापा क्या पूछते है, कहां से पैसे लाया तू? या लोन लिया किसी से? या फी को पैसे दिए थे वो खर्च किए तुमने? कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. मीन्स श्याम की मम्मा घबरा गई. कहां पर चोरी तू नहीं, चोरी तो की नहीं तूने? ऐसे श्याम की मम्मी को लगा. आई, मी कर्ज काढले नाही, चोरले ही नाहीत, फीचे खर्चीले ही नाहीत, श्याम ने बोला. नहीं माँ, मैंने किसी का लोन नहीं लिया, चोरी नहीं की, और जो फी का पैसे थे वो भी मैंने नहीं खर्च किए. मग उधार कशिवून आणला श्याम? भाऊ, तुम्ही मला खाऊला आना दोन आणे देत असा, ते मी जमवले. मीन्स उसने पापा को बोला, जो आप मुझे खाऊ लाने के लिए पैसे देते थे वो मैंने इकट्ठा किए. दो तीन महीने के पैसे इकट्ठा किए और ये कोट मैंने सिलाया. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील, मग पुरुषोत्तमला नवीन शिवतील कोट. मी मनात ठरवले होते येताना त्यांच्यासाठी नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम बघ तुला होतो का, मी म्हणले. श्यामने उसके छोटे भाई को बोला, ये पहन के देख, तुझे आता है क्या? अण्णा,
हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ, पुरुषोत्तम प्यार से अपने माँ को कोट पहनकर दिखा रहा था. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला. ती म्हणाली, श्याम तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आज झालास हो. माँ को बहुत ही अच्छा लगा. या प्रेमावर कोणाची दृष्टी नको पडायला. वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या. स्मृती म्हणजे आठवणी. तर या पाठामध्ये साने गुरुजींनी आपल्या लहान भावंडाविषयीचं प्रेम, जिव्हाळा, तसेच आईनं दिलेली शिकवण यांचं हृदयस्पर्शी वर्णन